यांचं इथे शुभ आगमन, सहर्ष सहर्ष स्वागत। नक्कीच आपण पाहतोय पाहुण्यांचं शुभ आगमन होतंय। परेशदाबाई पाटील त्यांच्या समवेत, सतीशदा पाटील यांचं नक्की त्यांच्या समवेत आपण पाहतोय। मनोहर शेठ कांबळे साहेब असतील, त्यांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय। नक्कीच सुवर्ण संधी आली आहे, आपण पाहतोय गावदेवी देवीचौडा क्रिकेट संघ मैदानात खेळतोय। द गोल्डन मॅन कनेपेनचे आमचे प्रकाशजी म्हात्रे साहेबांकडनं हॅट्रिक षटकारासाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। नक्कीच देवीचौडा क्रिकेट संघासाठी ओ टू रोशन सर। या मॅच मध्ये कॉमेंट्री करणं कठीण आहे, कारण मॅच थांबवायची आहे। हे फटाके मास्टर या आपण बाहेर, मॅच पहा आपण पहिल्यांदा, मध्ये आपण फटाके वाजवू ना काही विनंती असेल। विश्रामशीर पाटील आता चौथ्या गेअर मध्ये आहेत, विकेट अटिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। विश्राम शेठ पाटील लांबे यांच्या माध्यमातून पहिल्याच बॉल वरती शंखनाद, मिळतील 4 रन, चौकार। साठी 5000 रुपयाचं पारितोषिक असेल ओ टू रोशन सर। वा क्या बात आहे, 5000 रुपयाचं हे कॅश प्राइज पुढे वाढू शकतो यात काळी मात्र शंका नाहीये। गोलंदाज तयार, लेटकड खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रोखलं जात। यस दरबड आमचे रॉक स्टार प्रवीण गायकर सर वाकडी यांचं शुभागमन झाले, त्यांचं मी स्वागत करतोय आणि ते आमचे यस त्यांचं देखील स्वागत। रॉकस्टार आपलं सहर्ष स्वागत असेल। माननीय श्री परेशभाई पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा वावंजे प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत। परेश दादांना विनंती आहे की स्टेजवर या। परेश दादा तुमची जागा इथे आमच्या अगदी हृदयामध्ये यायचे आपण, आणि हा फटका परेश दादा तुमच्याकडे षटकार येतोय। व्हॉट अ कॅच, आई वा कॅच, डीजे मास्टर। कडून डीजे मास्टरला आम्ही ते प्रोव्हाइड करतो सुपर। पहिल्या चंडू पासून आक्रमकता सिद्ध केली जाते। गोलंदाजीच्या बोहल्यावरती प्रीतम पाटील कम बॅक दाखवू शकतो, क्षमता आहे या गोलंदाजामध्ये। अलीकडचे 3 चंडू समाप्त होत आहेत, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सहसाथीनं रोशन पाटील तारा। यस रोशन, खर तर आंबे आणि देवीचा पाडा असा हा विद्यमान सामना, आणि काय गर्दी आहे आज। खरं तर आंबेगावामध्ये कर्फ्यू लागला असेल एवढी पब्लिक आंबेगावाचे समर्थक आज या सामन्याचा आनंद घेत आहेत, आणि त्याचबरोबर घरच्या मैदानातील घरच्या आयोजनामध्ये मात्र तमाम देवीचा पाडा ग्रामस्थ देखील सहभागी झालेत मोठ्या संख्येने। आज खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत असतात आमचे प्रेक्षक मायबाप परेशभाई पाटील। खरं तर असं म्हणतात, मराठा ते तुका मेळ बाबा, महाराष्ट्र धर्म बाड बाबा, ही खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षाची संकल्पना, आणि त्याच संघटनेचे जबरदस्त असे बाळासाहेबांचे खरं तर कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं तर ते परेशभाई यांचं या ठिकाणी शुभागमन। त्यांच्यासोबत पनवेल तालुका उपप्रमुख सन्माननीय सतीशदादा पाटील यांचं देखील शुभागमन झाले। त्यांचे खंबे समर्थक आहेत, आणि WPL 7 रात्रीची नाईट रजनी तुम्ही पाहिली, अप्रतिम त्यांचं आयोजन पाहायला मिळालं। गोलंदाज प्रीतम तयार, प्रीतम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज पाहायला मिळतो, इथे खरा फिल्डिंग, परंतु बॅकअप चांगलं राहिले, चांगलं बॅकअप तिथे दाखवलं गेलं। आकाश पुढे सरसावले, आकाश रणदवी यांच्या माध्यमातून हे रक्तरंजित कार्य। भाईंचा एक शब्द म्हणजे आम्हाला थांबावं लागतं, तर पहा लक्ष मध्ये आपण मॅच कडं। एकूण धावसंख्या धावपटलावरती
इथं रेफर केलंय। रोशन अगदी काही क्षणातच आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्य सम्राट लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन तुम्हाला होताना पाहायला मिळेल। बघा प्रेक्षकांना विनंती असेल, मुख्य प्रवेशद्वारावरती आपण गर्दी कमी करा आणि जागा मोकळी करा, मान्यवरांच्या गाड्यांचा ताफा येईल मैदानामध्ये, त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण इथे गर्दी कमी करा। रिव्ह्यू घेतला का भीमरसाठी, भीमरसाठी रिव्ह्यू कॉल आला पंचांच्या माध्यमातून सुनील पाटील सर आणि आमचे त्या ठिकाणी खान साहेब, अगदी रिव्ह्यू आपण पाहणार आहोत, नक्की निर्णय काय हा बॉल आमचे बी के यांचे मोठे बंधू महेश पाटील यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज। तर याच दरम्यान नावडे संघाचे बिग सपोर्टर खरं तर आपण पाहिलं, आणखीन एक कडवट शिवसैनिक अशोकजी खानावकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचंही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत। तर हा बॉल बीमर आहे की नाही हे पाहिलं जाईल आणि तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। सुजय हा फलंदाज स्टॅकिंग एंडला आहे, त्याने मात्र आपण पाहिला शॉर्ट टर्म पूल करायचा होता फटका, खरं तर फेअर डिलिव्हरी योग्य बॉल आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आपण गेम कॅरी ऑन करा। दोन्ही टीमला सूचना, परंतु वाईट बॉल कॉल आहे, पंचांचा इशाराला वाईट बॉल, अतिरिक्त रन्स इथे मिळेल। तर याच दरम्यान सन्माननीय शिवसेनेचे कडवट अर्थातच कडवट शिवसैनिक अशोक शेठ खानावकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले, साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। मित्रांनो काही क्षणातच अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्य सम्राट आमदार अर्थातच महेंद्र शेठ दळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होईल, त्यांच्या समवेत शिवसेनेचे तालुका प्रमुख बिंदासभाई ठोंबरे आणि व्यासपीठावरती तुम्ही पाहताय अर्थात मलंगडची मुलुक मैदानी तोफ आणि शिवसेनेचे दमदार नेतृत्व उपजिल्हा प्रमुख अर्थातच परेशभाई पाटील साहेबांना तुम्ही व्यासपीठावरती पाहताय आणि काही क्षणातच आमदार साहेबांचं आगमन होईल। डीजे नक्कीच आमच्या महागुरूंच्या तालमीत घडलेले आमचे रॉकस्टार आता मात्र इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतात, आपलं सहर्ष स्वागत। पहिल्या षटकाचा कार्यक्रम समाप्त होतो, धाबा धावपटलावरती जाऊन पोहोचतायत भूमिका 11 गावदेवी अंबे संघा। यस सर, रोशन परेशभाईंचं नेहमी देवीच्या पाडा गावावरती दमदार प्रेम राहिलंय आणि आजही साहेब तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थाने या नाईट स्पर्धेसाठी मेगा फायनलच्या रात्रीसाठी ज्यांची दमदार उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते, कारण शिवसेना म्हटल्यानंतर अर्थातच नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर, अर्थातच शिवसेनेचे मुलुख मैदानी तो परेशभाई तुम्ही यांना इथे खऱ्या अर्थाने पाहताय आणि आज भूमिका 11 आंबे संघ तुम्ही खऱ्या अर्थाने पाहताय आणि एक गाणं देखील आपण आका मारी भूमिका ताईला खऱ्या अर्थाने तुम्ही ये बंधवा ये माझे आरतीला अर्थातच परेशभाई पाटील तुम्ही व्यासपीठावरती पाहताय। नेक्स्ट मॅच तर याच दरम्यान इथे मान्यवरांचा खऱ्या अर्थाने पंचांना विनंती असेल सामना आपण थांबवायचा, बघा इथे साहेबांचं आगमन होत आहे मित्रांनो अर्थातच शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ आणि आज जर तुम्ही विचार केलात ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतो ते खऱ्या अर्थाने आपण पाहताय या ठिकाणी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्य सम्राट लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांचं शुभागमन आज या स्पर्धेच्या माध्यमातून देवीचा पाडा या नगरीमध्ये या ठिकाणी होतो आहे। यस रोशन फटाक्यांच्या आतषबाजीने खऱ्या अर्थाने तुम्ही साहेबांचं इथे आगमन पाहू शकाल मित्रांनो, अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्य सम्राट आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन मित्रांनो। दलवी
प्रमुख राजा के निहा दमदार धन्यवाद डीजे धन्यवाद खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती आज ग्रामस्थ मंडल चषक 2023 या स्पर्धेमध्ये शिवसेनेचे मुलुक मैदानी तोप अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्य सम्राट आमदार अर्थातच महेंद्र शेठ दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. ढाल तलवार म्हणजे हिंदुत्वाचा सन्मान आणि सामान्यांचा अभिमान. ढाल तलवार बनत आहे आपल्या जनतेच्या मनातलं सरकार असे कार्य सम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दलवी साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन. त्यांच्या समवेत तालुका प्रमुख शिवसेनेचे मुलुक मैदानी तोफ अर्थातच बिंदासबाई ठोंबरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती डीबी काका यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्याच्यानंतर शिवसेनेचे रायगड उपजिल्हा प्रमुख सन्माननीय परेशभाई पाटील साहेब त्यांच्या समवेत वाकडी शिवसेनेचे उपशाखा प्रमुख अक्षयभाई मस्कर साहेब त्यांच्या समवेत नेरे तुंद्रे विभाग शिवसेनेचे अर्थातच सुकेशभाई भोपी आणि नवीन पनवेल उपशहर प्रमुख रविबाई पाटील आणि त्याच्यानंतर शहर संघटक सन्माननीय अतुलभाई मोकल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत हेमंतभाई ठाकूर शिवसेना शाखा अध्यक्ष भिंगारवाडी आणि त्यांच्या समवेत खानावगावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय सूरजभाई कर्णुक साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मित्रांनो, प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, आम आदमी पार्टी आप, बहुजन समाजवादी पार्टी बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी. फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं ती म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ अर्थातच अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्य सम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दलवी साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन. आणि नेहमी साहेबांना आदर्श, साहेबांना आपला गुरु मानणारे, साहेबांना आपल्या वडिलास्थानी मानणारे आणि साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन येणारे अर्थातच नवीन पनवेल तालुका प्रमुख अर्थातच बिंदासबाई टोंबरे साहेब तुम्ही त्यांना खऱ्या अर्थाने पाहता. मित्रांनो, 12 मेला साहेबांचा वाढदिवस आणि बिंदासबाई टोंबरे यांनी सांगितलं होतं तालुका प्रमुख की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी 12 बाईक देणार. आतापर्यंत 11 बाईक बिंदासबाई टोंबरे साहेबांच्या वतीने देण्यात आलाय आणि 12 बाईक त्या लवकरच पूर्ण होणार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बिंदासबाई टोंबरेसाठी. आणि आज खऱ्या अर्थाने गुरुस्थानी नेहमी साहेबांना मानत असतात. परंतु मित्रांनो, एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, जेव्हा साहेबांचा सत्कार होईल ना तोपर्यंत तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच साहेबांचं एक रहस्य तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत साहेबांना आनंद घेऊ द्या मॅचचा, जाऊया मॅचच्या दिशेने. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करा. दोन्ही टीमला सूचना असेल अंबे आणि देवीचा पाडा या दोन दिग्गज संघांमध्ये आता ही मोठी लढत आहे. खरं तर मंचकावरती आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचं शुभागमन झालं. कट केल्या बॉलला, अगदी आपण पहिला फ्लाय स्लिपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी होते. अंबे आणि देवीचा पाडा या दोन्ही संघांमध्ये हा चुरशीचा सामना सुरू झाला. दोन्ही संघ आपण पाहिले तर एकाच विभागातील एकाच परिसरात या, त्यामुळे हा सामना आपण जर का पाहिला तर डू आर डाय अशी ही कंडिशन, ही सिच्युएशन निर्माण झाली मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आदई वावनजे परिभागातील आपण दोन ताकदवर संघ आज क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळताना पाहतो. आई गावदेवी 11 देवीचा पाडा आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतो भूमिका 11 गावदेवी अंबे संघ. दुसरं षटक मार्ग असते, धावा धावू पटलावरती जाऊन पोहोचतायत बिन गडी बात एकूण 16 रन 16 का डोला. प्रवीण, खरं तर मधल्या काळामध्ये आपण पाहिला तुम्हाला सर्वांचा स्फूर्तीचा खेळ, स्फूर्तीचा खरं तर छंद म्हणजे बैलगाडा शर्यत. आणि हे खरं तर हे बैलगाडा शर्यत मधल्या काळामध्ये बऱ्याच थांबला होता आणि त्यासाठी खरं तर मोठं पाऊल जर कोणी उचललं असेल ते खऱ्या अर्थानं आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा मी आवाज उल्लेख करील. जबरदस्त योगदान राहिलं, बैलगाडा शर्यत लवकरात लवकर चालू व्हाव्या आणि प्रत्येकाला मात्र याचा आनंद घेता यावा यासाठी मात्र दमदार योगदान आमदार साहेबांचं देखील राहिलं होतं. परत तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवती मयूर. इथे फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, परंतु ताकदीचा अभाव. अगदी डाऊन द ग्राउंड खेळले होते आणि जे फिल्डर मात्र डीपमध्ये होते, झेल पकडला गेला आणि त्यानंतर मात्र अजून एक धक्का बसला देवीचा पाडा टीमला. गुरुवर्य अलिबाग मुरुडचे कार्य सम्राट आमदार
माननीय श्री महेंद्रशेठ दळवी साहेब या मॅचला मात्र एन्जॉय करतायत. खऱ्या अर्थानं महेंद्र शेठ दळवी शेठ ही पदवी त्यांना जनतेनं दिली आहे. शुद्ध बीजा पोटी फले रासाल गोमटी या संत वचनाशी साजिश ठरणार राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे अलिबाग ब्रूडचे आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब. एका रात्रीमध्ये खरं तर आपण पाहिलं मालामाल झाला खेळाडू मैदानामध्ये झाला तिसऱ्या क्रमांकावर तब्बल 24,000 एका सामन्यामध्ये या खेळाडू मिळाले होते असा हा खेळाडू. प्रकाशी म्हात्रे साहेब आमचे खरं गोल्डन मॅन त्यांच्याकडे हे पारितोषिक लावण्यात आलं होतं. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकामध्ये आलेला आपण पाहिला हर्षद पाटील हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. खूप चांगलं बॅटल तुम्ही पाहताय मैदानामध्ये. प्रकाशी म्हात्रे यांच्याकडून षटकार हॅट्रिकला तब्बल 10,000 रुपये पारितोषिक. कव्हरच्या वरून केलेला फटका डीपेक्षा कव्हरच्या बाहेर बॉलंतर बॉल चाललाय. सीमा पार हर्षदचा तडाखा चौकार. थँक यू डीजी. त्या इथे मात्र हॅट्रिक साठी आता मात्र कॅश प्राइज नसणार आहेत. मॅचला सुरुवात होईल खरं तर आपण पाहताय हा चौकारला हर्षदच्या माध्यमातून अनस्टॉपेबल हर्षद पाटील. कालच्या रात्रीपासून या खेळाडूचा आपण खेळ पाहिला अप्रतिम प्रचौफेर टोलेबाजी प्रेक्षकांची मने जिंकणारा खेळ आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहिला. मयूर तय्यार अगदी वेगवान बॉल डिलिव्हर केला ऑन साइड मध्ये बॉलला ड्राईव्ह केलाय. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न मिड ऑन मध्ये गेले फिल्डर एक रन मात्र या बॉलवरती मिळेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना देवीचा पाडा या टीमला. दोन्ही संघ हे खतर विजयासाठी असुसलेले आहेत आणि या सामन्यामध्ये तुम्हाला चांगला संघर्ष करावा लागेल. तर रोशन सलग 3 षटकार जर ठोकले फलंदाजाने तर सलग 3 जर षटकार ठोकले तर परेशभाई पाटील आणि अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल फलंदाजांसाठी. सुवर्ण संधी खतर या फलंदाजांना. सुजय म्हात्रे हा खेळाडू स्टॅकिंग एंडला आलाय. अभी नाही तो कभी नाही असा खेळ मात्र त्याला करायचा आहे. 21वा वेगवान बॉल बॅकवर्ड क्षेत्राकडे खराब क्षेत्र रक्षण दैव देता आणि कर्म देतं नशीब बलव तर राहिलं. देवीचा पाडा संघाचा लॉंग स्टॉप रिझनला बॉल मात्र चाललाय गोलीच्या वेगाने सीमा पार. आणि त्याच्यानंतर व्यासपीठावर तुम्ही पाहताय संतोष निगडे साहेब जिल्हा नियोजन समिती सदस्य रायगड त्यांच्या समेत माजी जिल्हा परिषद सदस्य रायगड डीबी पाटील साहेब त्याच्यानंतर मनोहर वारकर साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य थल अलिबाग या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. दोन षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 25वा धावफलकावरती ज्यामध्ये सुजय खेळतोय 6 या धावसंख्येमध्ये आणि हर्षद खेळतोय 5 या धावसंख्येमध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अप्रतिम लढत आजच्या रात्रीमध्ये मी पाहताय खरं तर मंचकामध्ये सर्व सन्मान्य पाहुणे या सामन्याचा आनंद घेत असताना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मध्ये आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब तुम्ही पाहता आमच्या मुख्य व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेत असताना पा इथे कॅश प्राइज पाहायला मिळेल गोल्डन मॅन प्रकाश शेठ म्हात्रे पेनकडे यांच्या माध्यमातून. पाठोपाठ लगातार 3 षटकार पाठोपाठ लगातार 3 चौकार 20,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्यानंतर सलाम अन्सारी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. प्रकाश शेठ म्हात्रे म्हणजे गोल्डन मॅन खतर पेन कडेगावचे आहेत आणि त्यांच्याकडून मात्र लगातार 3 चौकार आणि लगातार 3 षटकाराला तब्बल 20,000 कॅश प्राईज असेल या स्पर्धेमध्ये फलंदाजांना. बक्षिसांचा वर्षाव होतोय खरं या दोन्ही खेळाडूंमध्ये. दोन्ही संघ आपण पाहिले तेवढे ताकदीच्या तेवढे धाटणीच्या आणि एकाच परिसरातील एकाच विभागातील हे दोन संघ या स्पर्धेमध्ये आमने सामने खेळत असताना ग्रामस्थ मंडळ चषक 2023 हे भव्य दिव्य पर्व. 25वा धावफलकामध्ये अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. या समोर हर्षद पाटील गोलंदाजी मार्गमध्ये तो आंबे संघाचा गोलंदाज आकाश भोईर. आकाश भोईर गोलंदाजी मार्क मध्ये आलाय. समोर हर्षद पाटील अनस्टॉपेबल हर्षद पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमबॅक करावा लागेल आता आकाश भोईर या गोलंदाजाला. 25वा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट वेगानं बॉल डिलिव्हर केलाय पण तो लाईन मिस केली आहे. पंचांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल अतिरिक्त रन साठी काय मिळेल देवीचा पाडा टीमला. प्रवीणजी जोगले आणि अवित भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. लक्ष वेधू या मॅचकडं. धावा आपण धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. एकूण
26 रन एका गडाची कतल पाहिली. राकेश पणिकर सारखा मातबर खेळाडू बॅक टू द पवेलियन. नक्कीच हा पहिला मोठा धक्का बसला होता देवीचा पाडा टीमला. आणि त्यानंतर मात्र आकाश भोईरचा वेग तुम्ही पाहता, शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, पण एक रन मात्र इथे या ठिकाणी मिळेल ती म्हणजे बॅटिंग करताना देवी चपाडा या टीमला. बिग बॅटल दोन्ही संघांमध्ये आपण पाहिला तेवढाच ताकद्या संघर्ष मला आजच्या रात्रीमध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली, मोठ्या संख्येने प्रेक्षक बायबाप सामन्याचा आनंद घेत असताना याची देही याची डोळा ग्रामस्थ मंडळ चषकाचा सुहा पाहण्यासाठी आलेले हे सर्व प्रेक्षक मायबाप आपण सर्वांचं करूया स्वागत. 27 धावा धाव फलकापती, गडी बाजाला एक. थोडं स्पीडअप करा प्लीज, फिल्डिंग करणं आंबेगाव आंबे टीमला विनंती असेल. बघा टाईम अलर्ट असेल, 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला आहे आणि या 20 मिनिटामध्ये आपल्याला इथे इनिंग समाप्त करायची आहे. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट आर्म पुल करायचा होता, आतली कडा घेऊन बॉल अगदी अलॉंग द कार्पेट डीपमध्ये चालला, खराब फिल्डिंग, फंबल झाले शतरक्षक आणि त्यानंतर बॅकअप मिळालं. दरम्यान दोन धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला, एकूण धाव संख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचेल. तर याच दरम्यान व्यासपीठावरती ऍक्वा अमोल ऍक्वागार्डचे सर्वे सर्वा तथा वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि वाकडी संघासाठी लकी पॅकर म्हणून राहिलेले नाना शेठ पाटील यांचं आगमन झालं. त्यांच्या समवेत वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माने नामदेव शेठ मस्कर साहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. मोठ्या मोठ्या संख्येने आपण पाहुण्यांची मांदी आली या मंचकावरती पाहू शकता. अगली पेशकश फटका मात्र मजबूत खेळता आला नाही. ऑन साइडला एकदा प्राप्त केली जाते, धोका आहे, खरा फिल्डिंग अंगलट येऊ शकते. सुजय रेड झोन कडे धावत होता परंतु खरा फिल्डिंग पाहायला मिळते. प्रतीक बोईल त्या ठिकाणी सज्ज होते, प्रतिबिंब उमटवणे गरजेची बाब होती. धावसंख्या आकार घेईल सांगिक कोठ्याची, एकूण धावसंख्या एक गडी बाद 31. दोघांमध्ये चांगली भागीदारी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये होत आहे. खरं तर या सुजय मात्रचा मी खेळ वर्ल्ड नाईट स्पर्धेमध्ये पाहिला, जबरदस्त आक्रमकता आणि खरं तर आपण पाहिला क्लीन हिटिंग करणारा हा खेळाडू आणि मैदानाच्या चौफेर टोली बाजी करण्याची क्षमता असणारा तर सुजय मात्र हा खेळाडू. तर सुजयसाठी दोन षटकारासाठी सलाम अन्सारी यांच्या वतीने तब्बल 5000 रुपयाचा पारितोषिक. बक्षिसांचा अक्षरशः वर्षा होतोय. आकाश भोईरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, हा फटका फसला आणि काय झेल पकडली आहे, अफलातून झेल, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि इथे मात्र मोठा धक्का बसेल देवी चपाडा या टीमला. खेळाडू बाजलाय सुजय मात्रे, बॅक टू द पॅव्हिलियन. निश्चितच गुरुवर्य क्या बात है रोशन करार्थना, तुम्ही हे संगीत ऐकलत, धगधगत्या विचारांचा अखंड वारसा तत्व रूपाने मना मनात जागृत ठेवणारी म्हणजेच बालासाहेबांची शिवसेना असे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दलवी साहेबांचं तुम्ही व्यासपीठावरती आगमन पाहताय. आज जर विचार केलात मित्रांनो साहेबांचं 5 ते 55 आम्ही रहस्य तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू, कारण शून्यातून विश्व करणारं हे कार्यसम्राट आमदार तुम्ही खऱ्या अर्थानं पाहताय. ना कुठला अहंकार, ना कुठली या ठिकाणी मोठेपणा, नेहमी साहेबांनी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत नेहमी प्रेमाने वागणूक दिली आणि आजही साहेब खऱ्या अर्थानं आज ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा या चषकामध्ये साहेबांची तुम्ही आवर्जून उपस्थिती पाहताय. क्या बात आहे, साधी राहणी, उच्च विचारसरणी, गतिशील विचारांचा खरं तर आपण पहिला कृतिशील असा हा नेता म्हणजे आदरणीय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब तुम्ही त्यांना व्यासपीठावर पाहता. आज खरं तर ही संपूर्ण नगरी त्यांच्या उपस्थितीमध्ये अगदी आनंदित झाली आहे. आणि इथे आपण पहिला शॉर्ट आर्म पुलचा फटका होता, धीम्या गतीने केलेला फटका, जजमेंट चुकला आणि त्यानंतर आपण पहिल्या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना दोन्ही फलंदाज. तर याच दरम्यान रोडपल्ली गावचे सन्माननीय सुदाम शेठ पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय, तसेच अरुण शेठ ठाकूर साहेब यांचं देखील त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचंही आम्ही ग्रामस्थ मंडळ चषक देवीचा पाडा या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संघात सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. दोन गड्यांची आपण कत्तल पाहिली, धावसंख्या जाऊन पोहोचते 37 रन धावपटलावरती. आई गावदेवी 11 देवीचा पाडा 33 धाव आपण धावपुस्तकावरती पाहता. वेगवान फटका टाकण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलची समाप्ती, कमालीचं कमबॅक,
जेवढा फलंदाज शपथ झाला तेवढा त्याला फॉलो केला आणि हा चांगला कमबॅक आकाश भोईरचा आत्मविश्वास त्याचा या षटकामध्ये पाहिला. आणि खऱ्या तर आपण पाहिलं स्वर्गीय वंदनीय हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक आपल्याला मूलमंत्र दिला की तुमच्याकडे जर का आत्मविश्वास असेल, तुमच्याकडे जर का आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा तुम्हाला मरण नाहीये. आणि तोच आत्मविश्वास या बॉलमध्ये आपण पाहिला आकाश भोईरच्या माध्यमातून. 3 षटकं जमली, 33 धाव फलकावरती आता लास्ट स्लॉग ओव्हर षटक असेल आणि या षटकामध्ये येणार धावा फार निर्णायक असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पाय या स्पर्धेसाठी आमदार साहेब असतील आणि त्यानंतर आपण शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेजी ठोंबरे बिंदास भाई यांचं विशेष योगदान पाहता या स्पर्धेकरता मालिकावीरासाठी आपण ज्यांच्या वतीने आपण मोटरसायकल पाहतो त्यांचं करतो आम्ही मनस्वी आभार. म्हणू शकता आपण शिवगर्जना शिवसेनेची नांदी तना मनात दागे एक पर्व होऊन गेले आमचे धर्मवीर आनंदजी दिघे आनंदजी दिघे अशीच छबी आहे आमच्या बिंदास भाईंमध्ये. याच व्यक्तिमत्वाने जोडले आहेत शिवबंधनाचे धागे तंतोतंत हुबेहूब छबी दिसते भाईंमध्ये म्हणजे सलसल तर रक्त जणू काय आमच्या समोर उभे आहेत धर्मवीर आनंदजी दिघे आनंदजी दिघे. क्या बात आहे, शिवसेना शाखा हेच माझं घर आणि तमाम शिवसैनिक हेच माझे कुटुंब मानणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना आपण त्रिभार मुजरा करू. आणि असं म्हणतात खरं तर रोशन, गुरुने दिला ज्ञानरूपी बसा आम्ही चालवू हा पुढे बारसा. गुरु शिष्याची जोडी तुम्हाला इथे व्यासपीठावर पाहायला मिळते. जनसेवा ही ईश्वर सेवा मानणारे अपाट संघटन कौशल्य ज्यांच्यामध्ये आहे ते खऱ्या अर्थानं अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रेश्वर दळवी साहेबांचं तुम्हाला या व्यासपीठ शुभागमन होताना पाहायला मिळालं आणि अगदी सामन्याचा आनंद घेत आहेत. अप्रतिम स्पर्धा नेत्रदीपकाचं आयोजनाने शेवटची रात्र आणि दुग्ध सरकार योग म्हणजे आज अंतिम रात्रीनंतर 12 नंतर होळीचा दिवस आहे. हा शुभ दिवस आहे तुम्हा सर्वांना. खरं तर आमच्या आमदार सभांच्या वतीनं होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. खूप मोठी लढत आजच्या रात्रीमधली. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक. प्रतीक भोईर गोलंदाजी मार्कमध्ये आला. समोर फलंदाज आहे हर्षद पाटील सिक्सर किंग या टीमचा आणि अतिशय आक्रमक असा हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आलाय. ओव्हर द विकेट बॅकफूटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल डिलिव्हर केला. लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता आणि इथे मात्र पंचाने घोषित केला हा डॉट बॉल आहे. एक एक डॉट बॉल या सामन्यामध्ये फार निर्णायक राहील कारण फक्त आणि फक्त 33 धावा या धावफलकावरती आहेत. पहा रोशन सर, या मॅच दरम्यान तुफान प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं बहुचर्चित मॅच आपण उपभोगतो. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 33. आता मात्र वेगवान पारी खेळावी लागेल. बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील. बॅटिंग मार्क वरती खेळाडू हर्षद पाटील क्षमता आहे या खेळाडूमध्ये परंतु रफ्तार के साथ गिर रफ्तार धोका आहे परंतु नॉन सकेल बाद होऊ शकले असते हर्षद. गुड कम बॅक, चांगलं टीम वर्क तुम्ही आंबे संघाच्या माध्यमातून पाहत आहे. खरं 22 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल या ठिकाणी या बॅटिंग करणाऱ्या देवीचा बाडा संघाला. अडचणी वाढत चालल्या देवीचा बाडा संघाच्या बाटेला असं म्हणतात. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबा देखील झुकावं लागतं आणि या सामन्यामध्ये जो चांगला प्रयत्न करेल जो चांगला संघर्ष करेल तो मात्र या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होईल म्हणजे टॉप 6 पोहोचेल आणि त्याचसाठी मात्र चाललेला हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार पुण्याचा प्रतीक भोईर समोर असेल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्टार्टिंग एंडला विकास, विकास करावा लागेल आपल्या संघाचा, विकास करावा लागेल आपल्या धावसंख्येचा. विकास या फलंदाजाला. दोन्ही संघ झकास कामगिरी करतात. खऱ्या अर्थानं माननीय श्री परेशभाई पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड यांच्या माध्यमातून सीएम ट्रॉफीमध्ये जो शब्द दिला होता आंबे टीमला त्याचं तंतोतंत पालन केलं जातं भाईंच्या माध्यमातून. क्या बात आहे, बोले तैसा चाले तयाची वंदा भी पावले. आणि तुम्ही पाहताय व्यासप्रदी खरं तर आमच्या पेण नगरीतील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, शांत संयमी स्वभावाचे अभ्यासू व्यक्तिमत्व डीबी काका हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. या बॉलवरती काय रहस्य असेल? इथे मोठा फटका खेळायचा आहे. लिडिंग एज लागे बॅकवर्ड क्षेत्राकडे झेल काली क्षेत्र रक्षक अजून एक धक्का बसतोय देवीचा बडा संघाला. खेळ उभा चाललाय. विकास बॅक टू द पॅवेलियन. आपण पाहिलं WPL आंबे संघ ज्यावेळी खेळत होता त्यावेळी परेशभाई पाटील साहेबांनी एक शब्द दिला होता की जिथे आंबे संघाला नाईट रजनीमध्ये खेळायचं असेल CM चषकामध्ये तिथे आंबे संघाला मी स्पॉन्सर करेल. आणि तो आंबे संघ बघा आज किती फॉर्ममध्ये. ज्याला एकही पॅकर तयार होत नव्हता त्याला परेशभाईने शब्द दिला आणि ते पॅकर बनले. एकदा टाळ्या होऊन दे तो शिरवली विभागाचा आंबे संघ आज सुपर 12 मध्ये एवढी चांगली गोलंदाजी करतोय. प्रवीण, ही धाडीची कमाल आहे.
दाढीवाले खऱ्या अर्थाने रायगडातील परेशभाई पाटील आणि त्यांच्या बाजूला आपण अजून एक दाढीवाले आमचे बिंदासभाई टोंबरे दाढी काका मला एकदा टाळे होऊन दे आमचे रायगडचे आणि पनवेलचे दमदार दाढीवाले ही रायगडची तिसरी दाढी आहे. ओहो जोरदार तेज तर्रार चेंडू रफ्तार 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 के साथ गिरफ्तार डॉट बॉल अजून एक कदत चांगला बॉल लास्ट ओवर मध्ये डेथ ओवर स्पेशली जसप्रीत बुमरा ची आठवण झाली आहे. टो क्रशर यॉर्कर बॉल आणि व्हेरिएशन तुम्ही खरंतर या षटकामध्ये पाहिले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिला कदत सुजय एखाद्या वेळेस पाण्यामधला मासा जमीनवरती काढला की तो पाण्यामध्ये जसा धडपडतो तसा धडपडतो स्ट्राईक साठी. सुजय मात्र हा खेळाडू तो जास्त का नॉन स्ट्राइकिंग एंडला थांबलाय. हर्षद मापियासावी हा खेळाडू नॉन स्ट्राइकिंग एंडला. हाफ ट्रॅकर बॉल विकेट किपरच्या दिशेमध्ये बॉल गेलाय. स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि समय सूचकता विकेट किपरची आंबेच्या समर्थकांमध्ये आता जल्लोष साजरा होतोय. आणखीन एक धक्का बसतोय हर्षद पाटीलच्या स्वरूपात देवीच्या पाडा टीमला. ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी साहेब पाहिले ते भाग्यवंत झाले. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत धबधबा होता पाण्यालाही पेटवणारा वकृत्वाचा धबधबा होता असे श्रीमान वंदनीय हिंदू सम्राट हिंदूंचे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस आपण अभिवादन करूया. असंख्य हिंदूंच्या हृदयाला ज्यांनी गवसणी घातली आणि खऱ्या हातानं हिंदू हृदय सम्राट बनले तेजस्वी आणि ओजस्वी असे व्यक्तिमत्व तुम्हा आम्हा सर्वांचे खरं तर आदर्श वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आज त्यांचेच कडवट शिवसैनिक तुम्हाला व्यासपीठ देईल या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. बघा काय कमबॅक केलं या मॅच मध्ये फिल्डिंग करणारे आंबे संघाने. हा लास्ट बॉल आहे टार्गेट सेट करणारा हा चेंडू होता. डाऊन द ग्राउंड खेळले लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. चांगला थ्रो फेकी चांगली झाली आहे आणि त्यानंतर मात्र वेगवान दोन धाबा देखील आल्या. या दोन रन्स नंतर मात्र तिसऱ्या रनचा प्रयत्न देखील झाला परंतु इथे मात्र अपयश आलं. फक्त दोनच धाबा असतील. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर पाच गडी बाद 36 अशी धाव संख्या म्हणून पाहते धाव फलकावरती लागली बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. तर धन्यवाद रोशन. आपण साहेबांचा खऱ्या अर्थानं इथे आपण सन्मान करत तत्पूर्वी मी सर्वांना खऱ्या अर्थानं सांगत असतो की शिवसेना म्हटल्यानंतर शिवसेना जर आपण विचार केला तर साहेबांना दोन मिनिटं फक्त मी थांबवतो. थोडंसं फक्त आपण थोडं थांबा कारण आज बिंदासभाई आपण विचार केलात तर खऱ्या अर्थानं बाळासाहेब आणि शिवसेना हे नातं सांगायला नको. कारण ज्यावेळी हिंदुस्तान विरुद्ध जागतिक वर्ल्ड इलेव्हन जेव्हा सामना होता तेव्हा जागतिक वर्ल्ड इलेव्हन करून अर्जुन रणतुंगा हा कॅप्टन्सी करत होता आणि जेव्हा तो मुंबई एअरपोर्टला उतरला आणि उतरल्यानंतर ती गाडीत बसला गाडी थेट मातोश्रीकडे निघाली आणि मातोश्रीवर तो उतरला आणि उतरल्यानंतर तो तिथे बाळासाहेबांसमोर बसला आणि बाळासाहेबांवर बसल्यानंतर त्यांनी थोडंसं चहा पाणी घेतला आणि बाळासाहेबांची भेट घेऊन म्हणाला तो बोलतो मी आता निघतो दादा साहेब निघालो मी आता मला मॅच खेळायला जायचे आहे. तेव्हा साहेबांनी त्याला सांगितलं अरे थांबरे बस कुठे चाललाय मी सांगेन तेव्हा सामना सुरू होईल. तेव्हा तो 10 मिनिटं बसला. बसल्यानंतर तो पुन्हा एकदा गाडीत बसला गाडी थेट निघाली आणि त्यांनी गाडीतल्या ड्रायव्हरला विचारलं असे कोणी रे व्यक्ती मी सांगेन तेव्हा सामना सुरू होईल. तेव्हा त्या गाडीतील ड्रायव्हरने अतिशय मार्मिकपणे उत्तर दिलं अहो साहेब अख्ख्या मॅच काय मुंबई थांबण्याची ताकद त्या माणसामध्ये आहे असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते. आणि मित्रांनो साहेबांचा जर विचार केलात शून्यातून विश्व निर्माण केलंय कुठलाही घमंड नाही कुठलाही आपण विचार केलात अभिमान नाही कारण स्वतःच्या कष्टावरती कसं जगावं आईबाबाचा आशीर्वाद. आणि आज मित्रांनो तुम्हाला सांगतो 5 ते 55 हा साहेबांचा खऱ्या अर्थानं पुस्तक प्रकाशित होणार आहे परंतु काही कारणास्तव अनाथांची माय सिंधुताई सकपाल यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या शुभास्ते हा पुस्तक प्रकाशित होणार होता परंतु थोडी वाट पहा साहेबांचा 5 ते 55 हा प्रवास अतिशय त्यांच्या जीवनातील प्रवास राजकीय प्रवास कसं खडतर प्रवास शून्यातून विश्व कसं निर्माण केलं आणि आज पाहता पाहता अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे आम आदमी पार्टी आप बहुजन समाजवादी पार्टी बसपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी NCP फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं ती म्हणजे शिवसेना आणि हे शिवसेनेचे दमदार नेतृत्व अर्थातच आमदार महेंद्र शेठ दलवी साहेबांचा इथे सन्मान केला जाईल आणि साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी इथे विनंती करतो अर्थातच परेश भाई थोडे मार्गदर्शन करतील. साहेब एक मिनिट विराज म्हणो विराज म्हणो
आज या ठिकाणी गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ चषक सगळ्यांना साहेबांनी समावेश करून घेतला, आपलं प्रकाशित आहे, आवित आहे, सगळेत यांनी समावेश करून घेतलं. आमच्या बिंदासला विचारलं तो काही कमी कोणाला बोलत नाही, काही जिथं कमी तिथं आम्ही. तर शिकवण दळवी साहेबांची आहे. दळवी साहेब आमचे गुरुवारी आहेत. मी प्रमाणे सांगतो, त्या अलिबाग मुरुड संघातला इतिहास आणि चेहरा बदलण्याचा कार्यक्रम केलं असं कोणी, ते माझे गुरुवर्य दळवी साहेबांनी. मी प्राणिक बोलतो का, सामान्य माणसाला, सामान्य माणसाची नाळ जडली तर त्या गोष्टी सक्सेसफुल होतात द होत नाही. त्या माणसानी सामान्य माणसाची नाळ जाणली आणि ती नाळ जोडून घेतली, याचं कारण त्या अलिबाग मुरुड संघातला इतिहास 54 वर्षाचा खोडून काढला. काँग्रेसची काढला तो एकदा साहेब, त्याला आपला सपोर्ट आपलाच होता, आपलाच प्रेम होतं त्याला, त्यावेळेला प्रेम आपला असताना करून गेला आपण, पण तुम्ही ओरिजिनल काम केला, ओरिजिनल. हां, त्याबद्दल मी प्रामाणिक बोलतो का साहेब दळवी साहेब, का आपलं जनमानसाशी संबंध असणारे संबंध आणि रिलेशन, मी जिल्हा परिषदला पंचायत समितीला होतो, आम्ही ऐकून होतो सगळ्या गोष्टी, पण त्या ठिकाणी तुम्ही कार्य करत होतात, त्या कार्याची पोचपावती लोकांनी तुम्हाला दिली का दळवी साहेब, हे आम्हाला काय करू शकतात आणि काय आमची भविष्याची वाटचाल करू शकतात. ज्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समितीचा बिल काढला, तोच बिल चार ठिकाणी फिरत होता, पण माझ्या दळवी साहेबांनी थांबवलं का, तुम्ही लोकांची लुटमार नको ना करू, माझ्या लुटमार करणाऱ्या लोकांना थांबून त्या ठिकाणी आमदार झाले आणि जनतेची कामं खऱ्या अर्थ करायला लागले. आणि त्या ठिकाणी आम्ही जातोय, रुपयेजी आहेत आपले, आता रुपयेजीच बोलायला लागेल मला, तुला ना माझ्यापेक्षा बिंदास आहे. पण प्रामाणिक बोलतो साहेब, एकच विषय बोलतो, विनंती करतो की ताकद तुम्ही दिली आहे, खूप चांगली ताकद आहे. तुम्हाला 4 दिवसात फोन आला असेल, 5 दिवसात फोन आला असेल, कोण ना करू शकत, या जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम या बिंदास करतो. आमचा गाडी लागल त्याला सकर लागल, त्या पलीकडे आम्ही पोलिटिशियन लागल काय लागल ते आम्ही एकत्र करतो. साहेब प्रामाणिक कार्यकर्ता आहे, आपला पोरगा आहे, ताकद देण्याचं काम तुम्ही केलंय, तुम्ही शब्द दिलाय का, तो योग्य काम करतो, कोणी रोकू शकत नाही आणि रोकणं पण नाही, हे जाहीरपणे सांगतो. हे आपले खोटे रिपोर्ट देणारे असतील, पण मी प्राणी बोलतो रुपेश, असंच काम करत जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. मी पण कार्यक्रम केला, मला बी रोकण्याचा आमदार साहेब, मी तुमच्या समोर त्या हॉटेलला होतो, तिकडनं तुम्हाला पत्रिका दिली, दळवी साहेब होते, आमदार म्हणजे दळवी साहेब होते, आमदार थोरे साहेब होते, भरशेर होते, तिकडनं पत्रिका दिली. साहेब मला सांगितला, स्पष्ट बोलू का, उद्योगमंत्री येणार नाही, आमच्यापैकी एखादा कोणतरी येईल. पण साहेब मी प्रामाणिक सांगतो, हे तुमचीच कर्तृत्व आहे, तुमचंच महत्त्व आहे, आम्ही इज्जत करतो का, तो प्रामाणिक माणूस आहे, तो समोर सामान्य माणसं सांगतो की नाही येणार तर येणार, नाही तर नाही. पण त्या ठिकाणी सांगितलं का, आम्ही तिघही त्यादी उपस्थित राहणार, ही प्रामाणिकपणा तुमच्यात आहे. साहेब मी आज या ठिकाणी उपजिल्हाप्रमुख नात्याने सांगतो की प्रकाश अविनाश असेल, सगळे पोरं कार्यकर करतात, कार्यक्रमाची ताकद त्यांना आपण दिली पाहिजे, देतो. माझ्याबरोबर मी या ठिकाणी एकनाथ पडले असेल, सतीश पडले असतील, रुपेश असेल, अविनाश असेल, मी प्राणी बोलतो साहेब, खूप कष्ट करतात पोरं, पण थोडासा विषय आहे ना, तुम्हाला समजून घ्यायला लागेल, रुपेश तुम्हाला सांगेल. मी आजही बोलतो, उद्याही बोलतो, न कार्य करताना ताकद देऊ नका, जो कार्य करता त्याला कला, त्याला कार्य करताना ताकद द्या. तुम्ही जो कालच्या पडदा उत्तर दिले का, माझा रुपेश चांगलं काम करतो, त्याला ताकद द्या, असं असेल तर मी तिथं उभं राहणार नाही, माझे रुपेश ताकद द्या. ही भाषा क्लिअर आहे. आम्ही आज सांगतो, जिथं चुकला ते सांगू का, मी उपजिल्हाप्रमुख नात्याने सांगेन का, आमचा रुपेश चुकला सांगेन, रुपेश चुकतो तुला, मी आमदार समोर सांगेन, परंतु रुपेश चांगलं काम केलं, दाबाचं काम साहेब करू नका, फक्त तो पोरगा आपला ना असं नका बोलू, तो जनतेचे काम. या तालुक्यामध्ये तुम्ही अलिबागचा इतिहास बदलू शकता, आम्ही पडवेलचा इतिहास बदलू शकतो, ही ताकद आमच्यात आहे, फक्त आम्हाला सकाळची भूमिका द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. खऱ्या अर्थानं बाईंचं भाषण ऐकलं तर इथे सन्मान केला जाईल मित्रांनो, अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचा इथे सन्मान. अभिषेक मात्रे, प्रकाशभाई मात्रे, समीरभाई मात्रे, अर्थातच प्रकाशभाई म्हटल्यानंतर आणि त्यांच्या समेत परेशभाई यांनाही विनंती करतो की आपण निलेशभाई आपण देखील यावं.
या सर्वांनी आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात खऱ्या अर्थाने 12 तारखेला साहेबांचा वाढदिवस आणि 12 तारखेपर्यंत 12 बाईक देण्याचा विक्रम अर्थातच शिवसेनेचे तालुका प्रमुख बिंदासभाई टोंबरे यांच्या वतीने खऱ्या अर्थाने पाहिलात आणि इथे साहेबांचा सन्मान तुम्हाला पाहायला मिळतोय डीजे खरतर प्रवीण साहेबांची ताकद साहेबांनी नेहमी ताकद दिली रुपेश भाई यांना परंतु आज परेश भाईची ताकद आंबेगाव संघाला मिळाली काय फटका खेळलाय जबरदस्त टायमिंग हेलिकॉप्टर लुक आणि पाहुण्यांचं स्वागत ना भय ना भीती फक्त छत्रपती छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा यावेळेस मात्र आला हा षटकार त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल अर्थातच माजी जिल्हा परिषद सदस्य रायगड डी बी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी अर्थातच WPL 52 प्रीमियर लीगचे आयोजक तथा CM ट्रॉफीचे आयोजक सन्माननीय परेशभाई पाटील रायगड उपजिल्हा प्रमुख यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते डी बी पाटील साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य रायगड यांचा आपण शुभ सन्मान करावा अभिषेक यांना देखील विनंती करतो की आपण सर्वांनी यावा आणि आपल्या शुभ हस्ते डी बी पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं इथे शुभ सन्मान करावा अप्रतिम लढत तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते आणि डी बी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं माई चूपदार शाल पुष्पगुच्छ आणि सौंदर्याचं प्रतीक अर्थातच या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल शिवसेनेचे हे सर्वात दमदार नेते मंडळी तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यानंतर संतोष निगडे साहेब जिल्हा नियोजन समिती सदस्य रायगड यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी रुपेश भाई पाटील यांना विनंती करतो आणि त्यांच्या समेत समीर भाई शाखा प्रमुख शिवसेनेचे आपल्या शुभ हस्ते संतोष निगडे साहेब जिल्हा नियोजन समिती सदस्य रायगड यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा अर्थातच माईची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सौंदर्याचं प्रतीक सन्मानचिन्ह देऊन इथे संतोषजी निगडे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल प्रवीण सर खऱ्या अर्थ समीर मात्रे आणि प्रकाश मात्रे अविनाश मात्रे यांनी जो शब्द दिला होता खऱ्या पाळलाय त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मित्रांनो माजी ग्रामपंचायत सदस्य थल अलिबाग मनोहर भारकर साहेबांचा इथे सन्मान धन्यवाद त्याच्यानंतर मित्रांनो एक सन्मान आम्ही असा करतो बघा आज खऱ्या अर्थानं मित्रांनो तुम्ही विचार केलात आज साहेबांना खऱ्या अर्थानं आदर्श मानणारे असेच मी तुम्हाला उदाहरण देतो मित्रांनो आता बिंदासभाई सांगतायत की नको माझा सन्मान परंतु मी सेवा कशी असावी आज मित्रांनो विचार 350 वर्ष जर तुम्ही मागे बोलून पाहिलात इतिहासामध्ये रायगड जी स्वराज्याची राजधानी त्या रायगड किल्ल्याचं बांधकाम ज्या बांधकाम प्रमुखानं केलं शिवाजी महाराजांनी ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं त्याच्यावरती धुरा दिली होती की रायगडाचं काम तुम्ही करावं आणि त्या बांधकाम प्रमुखानं तो रायगड जिल्हा रायगड किल्ला बांधायला घेतला तो रायगड किल्ला त्याने बांधला बांधता बांधता त्याच्या जवळची सर्व संपत्ती साहेब मला तर वाटते संपली आणि त्याच्यानंतर त्याला विचार पडले आता महाराजांनी आपल्याला हे मोठं आपल्याला रायगड किल्ल्याची जबाबदारी दिली परंतु त्याने स्वतःचा वाडा धनसंपत्ती सर्व विकली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नव्याने त्या रायगडाची त्याने सुरुवात केली त्या रायगडावर त्याने बाजारपेठ राणी बसा त्याच्यानंतर तलावाती त्याच्यानंतर मोठा दरवाजा आणि जगदीश्वराचं मंदिर त्याने बांधलं आणि बांधल्यानंतर रायगडानंतर शिवराय रायगडावर किल्ल्यावर आले रायगड किल्ल्यावर आल्यानंतर शिवरायांनी किल्ल्याची बांधणी पाहिली आणि शिवरायांना अभिमान वाटला की आज माझ्या बांधकाम प्रमुखानं कशी ही खऱ्या अर्थानं ती किल्ल्याची रचना केली आणि त्याच्यानंतर 6 जून 1674 राज्याभिषेकाच्या वेळी खऱ्या अर्थानं शिवरायांनी त्या बांधकाम प्रमुखाला बोलवलं तुला काय हवंय कारण तुने आज एवढं सुंदर किल्ला खऱ्या अर्थानं बनवलाय की तुला त्याचा मोबदला दिला जाईल तो म्हणाला राजा मला काही नको पण राजा म्हणाला तुम्ही स्वतःची धनसंपत्ती विकून खऱ्या अर्थानं तुम्ही हे किल्ल स्वराज्य राजधानी घडवली आणि त्याच्यानंतर मग नाईला झाट्टास्तव त्याला काहीतरी घ्यावं लागलं आणि तो राजांना म्हणाला राजा मला द्यायचं असेल ना तर चला माझ्या पाठी तर राजांच्या पाठी तो गेला दगड घेतला जगदीश्वराच्या मंदिरासमोर गेला आणि तिथे राजांना सांगितलं राजा या दगडीवर फक्त माझं नाव लिहा नाव लिहिलं नाव त्या जगदीश्वराच्या पायरीला ती दगड बांधली गेली आणि आजही त्या तुम्ही रायगडावर कधी गेलात
जगदीशरच्या चरणी तेव्हा तुम्हाला तिथे लिहिलं जाईल सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, म्हणजे सेवा कशी असावी हे सेवा बिंदासबाईंकडून शिकावी। आणि आज बिंदासबाईंचा इथे शब्द की 12 मेला साहेबांचा वाढदिवस आणि 12 बाईक देण्याचा विक्रम, अर्थातच शिवसेनेचे तालुका प्रमुख बिंदासबाई टोंबरेसाठी एकदा जोरदार टॅलो लावून जाऊ द्या आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे विनंती करतो समीरबाई म्हात्रे शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि त्यांच्या समेत प्रकाशबाई म्हात्रे अर्थातच MIDC विभाग प्रमुख यांना विनंती करतो अभिषेक आपण देखील यावं आणि आपल्या शुभ हस्ते बिंदासबाई टोंबरेंचा इथे शुभ सन्मान। त्यांचा लकी कलर ब्लॅक आणि 18 नंबर त्यांचा नेहमी लकी आणि नेहमी सातत्याने ते आदर्श राहिलेत युवकांसाठी। त्याच्यानंतर सन्माननीय मनोहर कांबळे साहेब हे देखील तुम्ही त्यांना खऱ्या अर्थानं पाहताय। तर परेशबाई म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं इथे समोरच त्यांचा गाव आणि देवीच्या पाडा गावावरती नेहमी प्रेम खऱ्या अर्थानं राहिलाय। तर धन्यवाद सर्व मान्यवरांचे, खूप खूप आभार आणि जाऊया आता कॉम्बॉक्स मध्ये। जबरदस्त खरतर प्रवीण, आज खरं तुमचं आम्ही आभार व्यक्त करतो, खूप चांगलं निवेदन, कौतुक करावं तेवढं कमी। एकदा प्रवीण गायकरांच्या जोरदार आवाज द्या, रॉकस्टार प्रवीण गायकरांच्या। एक मिनिट मी विनंती करतो की साहेब आपल्याला त्यावेळेला माझ्या कार्यक्रमाला येताना आलं, मी तुमची खंत मांडली त्याबद्दल मी तुमच्या वतीनं माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं का साहेबांना येत आलं का साहेबांनी जाब पुढाकार उचलला आणि साहेब स्वतः येऊ शकले नाही काही कारण होतं। मी प्रामाणिकपणे सांगतो माझे उपतालुका प्रमुख सतीश पाटील, प्रवीण शाखा प्रमुख प्रवीण पाटील आणि अंकुश पाटील यांना विनंती करतो, एकनाथ पाटील की आपण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। मी विनंती करतो शाल श्रीपल देव माझ्या कार्यकर्त्या माझ्या शाखा प्रमुखांनी आणि माझे पुढच्या वावंजाचे डायरेक्ट सरपंच पदाचे उमेदवार आहेत साहेब, आपला आशीर्वाद तर फाईनल नव्हतं कधी पण मला माहीत आहे काय आपल्या शब्दामध्ये जी पॉवर आहे ती पॉवर कधी पण वापरली, आज अलिबागमध्ये ती मोठी पॉवर वापरली आणि ती पॉवर सक्सेस करून दाखवली, पण माझी तशीच पॉवर होणार आहे त्याचबद्दल आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो। धन्यवाद। का मॅच सुरू आहे खरं तर मैदानामध्ये, आपण खूप अमूल्य वेळ या ठिकाणी दिलात, सगळे कार्यकर्ते येऊन गेलेत। 12 मध्ये आता 18 रनच खरं तर हे टार्गेट निर्माण झालं, कमालीचं कमबॅक राकेश पनीकर, मी हर्षद पाटील हा खेळाडू आशिष सलग यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचं आहे, 2 मिनिटं यायचं आहे, आपण कार्यकर्ते आपल्या आत या। अशोक जी कुठं आहे, करोना फडके कुठे आहेत, आमदार साहेबांच या ठिकाणी यायचं आहे, एक उच्च BJP चे माझे आपले कार्यकर्ते आहेत, कलरामजी पण आहेत या ठिकाणी, आम्ही आपला ग्रुप एकच आहे साहेब, या पुढे पण इथेच घडू आम्ही तुमच्या आशीर्वादाने, काय टेन्शन, तुम्ही येणारच इथे कार्यक्रमाला आमच्या इथं, आम्ही तुमच्याच पाया पाय डंप ठेवून कार्यक्रम करतोय आणि हा इतिहास यावेळेला दिसतात तुम्हाला। एक मिनिट, तर नक्कीच आज परेशबाई या नेहमी सातत्याने दमदार योगदान राहिलेत, तर साहेबांना विनंती करतो की आपण आलात या स्पर्धेमध्ये साहेब आपण मार्गदर्शन करावं, साहेबांना विनंती असेल आपण प्लीज थोडंसं मार्गदर्शन करावं साहेब या स्पर्धेसाठी, सर्वांना विनंती असेल आपण शांत राहा। गावदेवी मित्रमंडळ देवीचा पाडा आयोजित नाईट क्रिकेटचे भव्य सामने, खरं गामस्त चषक या नावाने, गामस्त मंडळ चषक नावाने या सामने खेळले जातात। मंचावरील शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर नेते एकांतावर राहून जायला नको,
आणि उत्कृष्ट निवेदक, खूप छान दोघे, म्हणजे मला खूप आवडलं, अतिशय सुंदर झरप्स याच्यात ना. खरं आपण सगळे क्रिकेट वेडे आहोत आणि क्रिकेटला आपण सगळं वाहून घेतलेले मंडळी आहोत. आणि खरं तर आता क्रिकेटचं खूप जोर आहे, सगळ्या भागामध्ये क्रिकेट उत्कृष्ट खेळला जातो. सरकारचा आमदार म्हणून माझी विनंती निश्चित आहे. परजी तुम्ही ऐका सर, सामना थांबा थोडा. जसं लेदर क्रिकेटला मान्यता आहे तशी टेनिस क्रिकेटला मिळावी म्हणून मी प्रयत्न करतोय. माझ्याकडे सगळेच महाराष्ट्रात आमदार निश्चित आहेत. खरं तर उत्कृष्ट टेनिस क्रिकेट आपल्या भागामध्ये खेळलं जातं, पण त्याला खरं न्याय मिळत नाही आहे. आपण आयकॉन प्लेयर आणतो, त्याचे ऑप्शन होतं, पण खऱ्या अर्थाने शासनाने त्याला मान्यता द्यायला पाहिजे की जेणेकरून त्याला कायमस्वरूपी अनुदान मिळेल. हा प्रयत्न निश्चित करेन. क्रीडा खात्याच्या अंतर्गत ग्राउंडची खरं जर व्यवस्था असेल तर मान्यवर नेते सगळ्या मंडळ आहेत, क्रीडा खात्याकडे प्रस्ताव करावा. त्याला लागणारं सगळं योगदान मी निश्चित करेन. मुख्यमंत्री आपलेच आहेत, त्यामुळे चिंता करायची गरज नाही आहे. आपण सगळं पायिक आहोत आणि शिवसैनिक आहोत, अधिक काय बोलणार नाही. सर्व क्रिकेट रसिकांना मनापासून धन्यवाद देतो. खूप छान क्रिकेट एन्जॉय करा आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद करतो साहेब. साहेब आपण या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन दिलात. आपण क्रीडा क्षेत्राकडं वाटचाल करण्याच्या दृष्टीकडे बोललात, पण आम्ही या ठिकाणी झाडे लावलेत आणि हा ग्राउंड आम्ही ताबा करतोय. बाकीची ताकद तुमची लावा, आम्हाला हा ग्राउंड देऊ करा ही इच्छा करतो प्रामाणिकपणे. बस चला मॅचला आपण सुरुवात करा. मॅच मध्ये आता खरं तर तुम्ही पाहता रोमांचकता वाढत चालली. शेवटच्या 11 बॉल आणि विजयासाठी तब्बल 18 रनची गरज. टेनिस क्रिकेटला देखील एक वेगळा दर्जा मिळावा हा खरं तर मुद्दा साहेबांच्या माध्यमातून मांडला जाईल. खरं तर आपण पाहिला महाराष्ट्राच्या खरं तर कानाकोपऱ्यामध्ये. हॅलो, तर रोशन याच दरम्यान मातोश्री गॅरेज ऑटो, मातोश्री ऑटो गॅरेज चिंचवली, आई इलेमन चिंचवली संघाचे पुरस्कर्ते अर्थातच हरेश रसाल, रॉकस्टार रवी, निशांत म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समेत विनीत म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. आज कार्यार्थना साहेबांना तुम्ही व्यासपीठावरती पाहता मित्रांनो. आज संपूर्ण त्यांचे चाहते, त्यांचा वर्ग, चाहता वर्ग तुम्ही इथे व्यासपीठावरती पाहताय. फटका फसला आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल ड्रॉप. प्रवीण, या क्रुशियल मोमेंटला जर का ते झेल सोडल्या तर त्या मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये अतिशय धोकादायक ठरतील, या तीन मात्र शंका नसणार आहेत. चला वाकडी आणि त्यानंतर नावडे संघाचे खेळाडू अगत कॅप्टन आपण टॉससाठी, या सुकेश आपला कॅप्टन टॉससाठी पाठवा. तीन ओव्हरचा सामना असेल पुढचा, या गोष्टीकडे लक्ष द्या. बिग फाईट, शेवटचे 9 बॉल आणि आता विजयासाठी तब्बल 17 रनची गरज. 9 चेंडू आणि 17 धाबा असं हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आलंय. प्रयत्नांची पावले पुढे पडत गेलं की यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाहीये असं म्हटलं जातं. आता हे प्रयत्न कोण करेल? वेगवान बॉल होता, मधून लाईन मिस केली विकास, हा भरदा वेगळा टाकला चेंडू, पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल, अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करताना. अंबे टीमला आता कॅल्क्युलेशन बदलेल, शेवटचे 9 बॉल विजयासाठी तब्बल 16 रनची गरज. नऊ चेंडू आणि आता 16 रनची गरज. विकास कम बॅक करेल का? त्याच लाईन मध्ये तोच टप्पा, आणखीन एक व्हाईट बॉल, या अतिरिक्त रन्स कदाचित डोकेदुखी ठरतील देवीचं बाळा टीमला. नक्कीच मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल. सुदाम पाटील साहेब, रोडपाली साहेब, नक्कीच साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. पा इथे मोमेंट चेंज व्हायला सुरुवात होती. समीकरण 9 चेंडू 15 धाबा संख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती विकास पाटील, समोर खेळाडू पाहायला मिळतो आकाश, आकाश रंधवी. रक्तरंजित क्रिकेटची आखणी करायची आहे, परंतु चांगली लाईन, चांगली लेन, डॉट बॉलची समाप्ती, एक दमदार वापसी केली जाते. गोलंदाज विकास पाटील नुंट्या ऑन अ फायर. कमालीचा हा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. आता शेवटच्या 8 बॉल विजयासाठी तब्बल 15 रनची गरज. आणि पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम देवीचा पाडा ग्रामस्थांच्या वतीनं आणि पनवेल तालुक्याच्या वतीनं आदरणीय अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशे दळवे साहेबांचा मी हृदयाच्या अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. नक्कीच मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सुदाम पाटील साहेब रोडपाली, नक्कीच साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून बालचंद्र दादा पाटील यांच्या वतीने केला जातोय, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. 7 बॉल आणि 15 धावा, गुड कम बॅक विकास नावाचा खरं गोलंदाज, त्याने मात्र केलंय कम बॅक. 2 व्हाईट बॉल फेकले आणि तरी देखील 3 रन खर्च केल्या पहिल्या 5 बॉल मध्ये. आता हा शेवटचा बॉल आकाशसाठी, यॉर्कर लेनचा प्रयत्न, सिंगल पूर्ण केले, दुसरा रनचा प्रयत्न केला जाईल का? नाहीये.
गुड फील्डिंग, दबाव वाढवला आता बलंदाजी करणाऱ्या संघावरती। नक्कीच आपण पाहतोय मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। सुदाम पाटील साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष साहेबांचा शुभ सन्मान, संजय मात्रे साहेब आणि राजू मात्रे तसेच अल्पेश मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय। तसेच आपण पाहतोय सुदेश फडके यांच्या शुभ हस्ते सुदाम पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। विकेट हॅट्रिक साठी प्रकाशजी मात्रे पेनकडे यांच्या माध्यमातून 20,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे पाहायला मिळेल अखेरच्या गोलंदाजाला। खऱ्या अर्थानं गोल्डन मायन यांची गोल्डन भूमिका आपल्या सांगिकोट्यासाठी। आणि 15 धावा। हॅलो, तर नक्कीच त्यानंतर आपण पाहतोय अशोक शेठ खानावकर नावडे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे। अशोक शेठ खानावकर नावडे करतर आणखीन एक बाळासाहेबांचे कडबड शिवसैनिक अशोक शेठ खानावकर आणि क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आपण त्यांचा सन्मान घेत आहोत। नक्कीच अशोक शेठ खानावकर साहेब उद्धव बालासाठी नक्कीच बाळासाहेब ठाकरे समर्थक अशोक शेठ खानावकर साहेबांचा शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। प्रमोद दादा पाटील आशीर्वाद दादा पवार यांच्या शुभ हस्ते। तर पाहुण्यांचा सन्मान सोहळा जारी आहे। पहिले आमचे अजय भोईर वावनजाचे आणि त्यानंतर रवी भगत मोहदर गायक या मॅचला एन्जॉय करतायत। आमचे करतर चेतन सुरते पेटवरून ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। बघा शेवटचं षटक आहे, मॅच संपलेली नाही आहे। 6 कराच्यात मैदानाच्या आतमध्ये धावा त्या ठिकाणी तब्बल 14, शेवटचे 6 आणि 14 धावांचं हे समीकरण। बिग बॅटल दोन संघांमध्ये प्रतिष्ठापना लागली आंबे संघाची, प्रतिष्ठापना लागली ती म्हणजे देवी चापाडा संघाची। त्रास दरम्यान भारत म्हात्रे नागझरी यायचंय आपण स्वागतासाठी। आमदार चषकाचे मुख्य आयोजक पहिली रायगडची मानाची स्पर्धा त्यांच्या वतीने आपण पाहिली प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट। भारतची म्हात्रे खेळाडू श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी ओव्हर टू कॉम्बॉक्स सुजय गोल्डन मॅन पेनकडे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकला तब्बल 25,000 कॅश प्राइज या सामन्यामध्ये। आणि WTC लाईव्ह शुभ बक्कल प्राइज पाहायला मिळते, परंतु मॅच तितकी तगडी। सामना जिंकून दिला तरी प्रकाशजी मात्रे गोल्डन मॅन यांच्याकडून तब्बल 5,000 कॅश प्राइज असेल। सुजय मात्रे या खेळाडूला व्हॉट अ मॅच, कमालीचा हा सामना। बघा प्रेशर आहे, खरं पुढची मॅचचा टॉस केला जाईल नावडे आणि वाकडी या दोन्ही टीमचे कॅप्टन। आपण टॉस साठी या प्लीज। येस सेमीफायनल, प्रेशर प्रेशर प्रेशर, तुम्ही बाधा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंवरती आता हा प्रेशर कोणता संघ झेलेल आणि तोच संघ असेल विजेता। सुजय मात्रे कमबॅक करेल का या सामन्यामध्ये। हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइड मध्ये फटका आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत, सिंगलने कशाही प्रकारचा दबाव क्रिएट होणार नाहीये। आता मोठ्या फटक्यांची गरज आहे आंबे टीमला या सामन्यामध्ये विजयासाठी, कारण समीकरण म्हणले शेवटचे 5 आणि विजयासाठी तब्बल 13 गरज। बहुचर्चित आपण मॅच पाहता अंतिम पडावमध्ये 5 जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता पूर्णपणे रॅलिंग आता मात्र पॅक झाली। खचाखच क्रिकेट रसिकांची गर्दी पाहायला मिळते। ओहो प्रहार केलाय, फटका फसतो की काय, फटका फसलाय, ओ व्हाट अ कॅच, फटका फसला नाही मॅच फसली आहे रोशन। इम्पॉसिबल इज पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल रोशन। ही मॅच तुम्हाला सांगते की संघर्ष म्हणजे यश। काय रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल, चांगला झेल पकडला यश पाटीलची यशोगाथा, परंतु मॅच अंतिम टप्प्यापर्यंत जाऊ शकते। विकेट हॅट्रिक साठी एकूण 25,000 रुपयाचं कॅश प्राइज। बॅटिंग मार्क वरती संघ पाहायला मिळतो, भूमिका 11 गावदेवी आंबे संघ, खऱ्या अर्थानं शिरवली परिभागातील हा घोरसई ब संघ आहे, एक दमदार वापसी करू शकतो। येस डेफिनेटली घोरसई ब म्हणता येईल, कारण जिद्दी खेळवडेत आंबे शेवटच्या बॉल पर्यंत मॅच सोडणार नाही। दोन्ही संघाचे प्रेक्षक भरपूर आले, दोघांना शुभेच्छा। वाट मॅच, वाट मॅच, समीकरण 4 जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता, 4 लावणारी आपण ही लढत पाहू शकतो। हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये।
जबरदस्त मैच ज्या सामन्याची खरतर आतुरता होती प्रेक्षकांना तो सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय कारण समीकरण म्हटलंय शेवटचे चार बॉल आणि 13 धावांची गरज आशीर्वाद हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकिंग एंडला आलाय चार बॉल 13 धावा अकूट टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पूल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा फटका चांगला आहे इथे मात्र बॉल चाललाय वन बाउंस ओव्हर द रोप सीमा पार चौकार यस थँक्यू डीजे सेमी फायनल वन टॉस साठी शेवटचा कॉल वाकडी संघाचा संघनायक लगेच या आणि नावडे संघ शेवटचा कॉल आहे बघा यानंतर कॉल आम्ही करणार नाही किस्मे है कितना दम कोण असेल या मॅचचा बाजीराव सिंगम रोशन सर तीन चेंडू जिंकण्यासाठी नऊ धावसंख्येची आवश्यकता आणि समीप घटिका नवे आव्हान पेलण्याची वेट अँड वॉच म्हणत गुप्त खलबते करण्याची आता खलबते वाढली आहेत कोण जिंकणार देवीचा पाडा की अंबे तीन चेंडू एको नऊ धावसंख्येची आवश्यकता अभी नाही तो कभी नाही असा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये चाललाय कल करे सो आज करे सो आप हे करत संत कबीरांचे ब्रीदवाक्य आणि खरं तुम्हाला प्रेरणा देऊन जाईल आता या मॅच मध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या बॉलवरती एखादा मोठा फटका खेळावा लागेल तीन चेंडू आणि नऊ रनची गरज असताना डीप मध्ये फिल्डर आहेत सुटकेचा निश्वास घेतलाय आज खरं तर आपण पाहतो देवीचा पाडा संघाच्या समर्थकांनी एका क्षणात त्यांनी श्वास रोखून ठेवला होता आणि निर्णायक क्षणाला मात्र श्वास सोडला एकच रन मिळाली बॉलवरती आता दोन मध्ये करायच्या आहेत आठ धावा कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली दोन चेंडू जिंकण्यासाठी आठ धावसंख्येची आवश्यकता कॉमेंट्री बॉक्सच्या मागे चर्चेला उदान आलंय कोण जिंकणार देवीचा पाडा की आंबे रोशन आयोजक आता जागेवरून उठलेत बघा आता बसणार नाही दोन्ही संघाचे प्रेक्षक चला आंबे संघाचे प्रेक्षक एकदा आवाज येऊ द्या येस देवीचा पाडाचे प्रेक्षक क्या बात आहे काय मॅच रंगली आहे आता जल्लोष होईल रोशन प्रवीण आंबे संघाच्या समर्थकांचा आवाज कमी आला याचं कारण आहे प्रेशर आहे दबाव आहे त्यांच्यामध्ये परंतु मॅच आहे काही होऊ शकतं आणि इथे आपण पाहत आहे दोन बॉल मध्ये आठ रनची गरज मिस टायमिंग फटका आहे एक रन कंप्लीट दुसऱ्या रनचा प्रयत्न काय घडलंय व्हॉट अ मॅच एक चेंडू सहा एक षटकार सुजय कडून अपेक्षा नव्हती हा खरं तर प्रेझेंस ऑफ माइंडचा वापर करायला हवा होता आणि इथे मात्र आपण पाहिलं दोन धावा कंप्लीट आता शेवटचा एक बॉल आणि सहा धावा ऍब्सोल्युटली लास्ट गेमला इझी आउट होता परंतु एक चेंडू सहा आंबे संघ मॅच अभी जिंदा आहे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त दबाव 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 धक 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 पाहायला मिळते अंतिम पडामध्ये मॅच येणारा एक चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे एकूण सहा धाव संख्येची वॉट मॅच प्रेक्षकांना विनंती एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वाधिक चांगली मॅच दर्जेदार मॅच शेवटचा एक बॉल आणि सहा धावा रातो के कातील कोण बनेल या सामन्यामध्ये मैदानामध्ये खेळाडू आहे आकाश स्ट्राइकिंग एंडला गोलंदाजी मार्गवरती खरं देवीचा पाडा संघाचा सर्व गुण संपन्न खेळाडू सुजय मात्रे एकदा टाळ्यांचा प्रतिसाद होतोय मॅच साठी शेवटचा एक बॉल आणि सहा धावा ग्रामस्थ मंडळ चषक 2023 देवीचा पाडा वन द मॅच डीजे